दौंड मधील सामकालीन श्री विठ्ठल मंदिर आणि आलमगीर मस्जिदेचा केला जाणार आहे जीर्णोद्धार। तमिळनाडूतील तिरुचप्पल्ली मंदिराच्या धर्तीवर दौंड मधील विठ्ठल मंदिर करणार उभे। खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला पुढाकार। दौंड शहरातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर आणि शाही आलमगीर मस्जिद ह्या दोन ऐतिहासिक सामकालीन पुरातांना वास्तूचा जीर्णोद्धार करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी युनिसेफ पुरस्कार प्राप्त केल्यानंतर रेस्टॉरंट आर्टिकेट आबा लांबा यांची भेट देऊन पाहणी केली। यावेळी तमिळनाडूतील तिरुचप्पल्लीमधील पुरातांना मंदिराच्या धर्तीवर दौंड शहरातील पुरातांना श्री विठ्ठल राही आणि रुक्मिणी मंदिराचे झरणीद्वार केला जाणार आहे तर मंदिराला लागून असणाऱ्या सामकालीन मस्जिदेचा देखील काम करण्यात येणार आहे। ह्यावेळी मंदिर आणि मस्जिदेला वैभव प्राप्त होणार आहे। ह्याचे संपूर्ण काम आर्किटेक्ट आबा लांबा हे पाहणार आहेत। पवन साळवे, झुमो न्यूज, दौंड।